नाही मी त्यांना नमस्कार केला मी रवी धंगेकर येरवडा जेलमध्ये आंदोलनामध्ये होतो आणि भविष्यामध्ये लढणारा कार्यकर्ते आणि जे माझ्या अंगामध्ये सामाजिक आणि कार्यकर्त्याचं रक्त आहे ते मला शांत बसून देत नाही. हे महाराष्ट्राच्या जनतेला पटलं नाही, महाराष्ट्रामध्ये चुली पेटलं नाही त्या दिवशी, ज्या दिवशी उद्धव साहेब वर्षावरनं मातोश्रीला चालले तर लोकांच्या डोळ्यामधलं पाणी थांबलं नाही. त्याचे अध्यक्ष नानासाहेब पटोले आणि सर्व आमच्या काँग्रेस पक्षाचे नेते माझ्यावर जो विश्वास दाखवला मी तो सार्थ केला. गेली 25-30 वर्ष पुणे शहरामध्ये मी सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कुटुंब म्हणून त्या परिवारामध्ये काम केलं आणि त्याचा मला त्यांनी मतदानाच्या रूपाने मला त्यांनी आशीर्वाद दिला आणि मी विधानसभेत आज आलोय. अत्यंत आनंद झालाय आणि एक शेतकरी कुटुंबातलाच मी एक कार्यकर्ता आहे आणि आज पहिलाच विषय शेतकऱ्यांचा आला आणि मला त्या ठिकाणी शेतकऱ्यांची बाजू मांडण्याची संधी मिळली आणि ही सगळी संधी मला महाविकास आघाडीचे नेते आणि काँग्रेस पक्षाचे सर्व नेते यांनी दिली, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार आहे. आता नानासाहेबांनी शेतकऱ्यांबद्दल जे विचार मांडलेत त्याच विचाराची मी सहमत आहे. मी एक शेतकरी असल्यामुळं सर्वसामान्य शेतकऱ्यांचे काय हाल आहेत आज आम्ही बघतो. माझ्या कुटुंबापासून ही सुरुवात आहे आणि आज विधानसभेमध्ये जो आवाज उठवलाय त्याच्यासाठी आम्ही नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली आज त्याचा ह्याचा मोठा आवाज आज जनतेपुढे पोहोचवणार आहे. धन्यवाद. मी रवी धंगेकर. वाईट वाटत होतं की आपण पण आता नाही त्या पक्षाला शुभेच्छा जात नाही. राज साहेब दिलदार माणूस आहेत म्हणलो मी त्याच सगळ्या. मी वयाच्या 18 वर्षापासून पुणे शहरामध्ये शाखा प्रमुख म्हणून काम करत होतो, विभाग प्रमुख झालो आणि मी 2 वेळा शिवसेनेचा नगरसेवक झालो होतो आणि शिवसेना प्रमुखांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यावेळेला म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये तो काळ असा होता की सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा चेहरा हा शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्राला दाखवला की जे रिक्षावाले होते, जे डबेवाले होते, जे सर्वसामान्य लोक होती, जी हातगाठीवर उभी राहून कष्ट करणारे लोक होते, यांना आमदार मंत्री करण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी केलं. त्या काळामध्ये मला 22व्या वर्षी शिवसेना प्रमुखांनी पुणे शहरासारख्या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून जे उमेदवारी दिली होती ती उमेदवारी मला विसरता कामा नये आणि त्यांच्या सहवासात मला कित्येक वर्ष राहायला मिळलं हे माझं समाधान मानतो आणि त्यांच्या आशीर्वाद पूर्वीपासूनही मी म्हणतो की शिवसेना प्रमुखांमुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा चेहरा हा पुणे शहराच्या मतदारांपुढे पूर्वीपासून मिळाला होता. नाही मी त्यांना नमस्कार केला मी रवी धंगेकर. आमदार म्हणून तुम्ही आज सभागृहात आला आहात. राज्यात अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, कुठल्या मुद्द्यांना घेऊन आता तुम्ही कुठची वाटचाल करणार? बघा मी कार्यकर्ता आहे, बघा माझा मागचा 25 वर्षाचा इतिहास बघा. मी सातत्याने विरोधी पक्षावर हल्ला म्हणजे लोकशाहीचा हल्ला आणि लोकशाहीसाठी जे काय प्रयत्न करत आहे तो त्यावेळेला मला तुरुंगवास बी भोगावा लागला. मी 2 वेळा येरवडा जेलमध्ये आंदोलनामध्ये होतो आणि भविष्यामध्ये लढणारा कार्यकर्ता आणि जे माझ्या अंगामध्ये सामाजिक आणि कार्यकर्त्याचं रक्त आहे ते मला शांत बसून देत नाही. ज्यावेळेला अन्याय दिसेल त्यावेळेला मी नक्कीच आग्रेसिव्ह असेन आणि लोकशाहीच्या राज्यामध्ये मी सर्वसामान्यांचे प्रश्न रस्त्यावर येऊन म्हटलं तरी मांडेन. आज राज्यामध्ये महाविकास आघाडीची प्रतिमा अत्यंत चांगली आहे. लोक भारतीय जनता पार्टीला वैतागलेले आहेत, महागाई आहे, बेरोजगारी आहे आणि ज्या पद्धतीने कुरघोडीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये चाललंय महाराष्ट्राच्या जनतेला पटलेलं नाहीये. ज्याप्रमाणे उद्धवजी साहेब यांचं मंत्रिमंडळ 6 महिन्यापूर्वी ज्या पद्धतीने पाय उतार झालं हे महाराष्ट्राच्या जनतेला पटलं नाही, महाराष्ट्रामध्ये चुली पेटलं नाही त्या दिवशी,
ज्या दिवशी उद्धव साहेब वर्षावरनं मातोश्रीला चालले तर लोकांच्या डोळ्यामधलं पाणी थांबलं नाही. काही लोकांनी घरामध्ये टीव्ही बंद केले. ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांबद्दल लोकांना प्रेम आहे, महाविकास आघाडीवर प्रेम आहे आणि कुरघोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राची जनता भीक घालणार नाही. नाही असं काय नाही, जनतेने निवडणूक हातामध्ये घेतली होती आणि जनतेनेच ठरवलंय की आता कोणाला ठेवायचं कोणाला घालवायचं. नाही ते मनात सल असतील, शिवसेना प्रमुख असतील, माझे वडील असतील, माझे मामा असतील. ज्या वेळेला मी पायरी चोडलो तर ही दोन तीन नावं डोळ्यासमोर आणि एक आलंच होतं की आपल्याला वर्षानं वर्ष एक बघण्याचं त्यांचं हे होतं की हा काहीतरी करेल. आणि शिवसेनेत असल्यामुळे त्या टायमाची शिवसेना तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे घरचे बी चिंतेत असायचे की आता आमचं पोरग काय होईल. पण ते मंत्रिमंडळात गेलं हे धन्यवाद. धन्यवाद.